नगर शहरातील धार्मिक परीक्षा बोर्ड पुढील ईगल प्राईड जवळील चौकाचं आय लव्ह नगर फाउंडेशन व जयानंद फाउंडेशनतर्फे शनिवारी सुशोभीकरण व लोकार्पण करण्यात आलं. या चौकाचं अहिंसा चौक असं नामकरण करण्यात आले. मंदारबुवा रामदासी महाराज व आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संग्राम जगताप होते. आज बुरुडगाव रोड ह्या रोडवरील अहिंसा चौक ह्या चौकामध्ये एक चांगलं भव्यदिव्य असं गाय वासरूचं एक चौक शिकवण करण्याचं काम जे आनंद फाउंडेशनच्या पुढाकारातनं व त्याच प्रकारे आय लव्ह नगर फाउंडेशन ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने एक मोठा एक चौक शिबिराचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खरं तर आपण पाहतो की अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये की खाजगी तत्वावरती एक चौक शिबिकरणाचा एक पर्याय आपल्याला पुढे असताना पाहायला मिळतो. काही नगर शहरामध्ये असं खरं तर काय फार काही पुढे आलं नाही, पण आज कुठंतरी जे आनंद फाउंडेशनचे कमलेशेठ भंडारे असतील, रितेश शेठ असतील, त्याचप्रकारे आय लव्ह नगर फाउंडेशनचे नरेंद्र शेठ फिरोदे असतील, ह्या दोघांनी देखील पुढाकार घेतला. एक चांगल्या प्रकारे या एक चांगला रस्ता निर्माण होत असताना एक चांगला शुशुभीकरण जर देखील झाला पाहिजे अशी एक चांगली संकल्पना त्यांनी मांडली आणि एक चौक शुशुभीकरणाच्या माध्यमातून एक वेगळा संकल्प त्यांनी आज नगरमध्ये एक घेतलेला आहे आणि एक चांगली कलाकृती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील की ज्या मातेतनं एक गोमातेचा देखील एक चांगला संदेश हा पाळण्याचं काम या चौकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे मनपूर्वक जय आनंद फाउंडेशन आणि आय लव्ह नगर फाउंडेशनचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि खरं तर त्यांच्या चांगल्या कामाचं आजचं विचाराचं अनुकरण इतर काही मंडळी देखील करावं अशी एक अपेक्षा बाळगतो आणि त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो. अहिंसा चौकात संवत्स गायीची सुंदर मूर्ती उभी करण्यात आली आहे. या मूर्तीच्या चारही बाजूंनी गोमुख कारंजा आहे. पांढऱ्या रंगाच्या या कारंजामुळं या रस्त्याची शोभा वाढणार आहे.